म्हणजे जर न्यायालयाचा अवमान छत्रपतींचा अवमान एक घटनात्मक व्यक्ति करत असेल तर सरकारने अशा व्यक्तीवर तात्काळ मुसके आवळले पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे जे हे रामदासांच्या बैठकाच्या निमित्ताने घराघरापर्यंत शिवाजी महाराज आणि रामदास एकत्र चित्र असलेले फोटो ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे ते अगोदर घराच्या बाहेर फेकले पाहिजेत। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला। रामदासांचं उदात्तीकरण करण्याच्या नादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला। अहो ज्या रामदासांची शिवाजी महाराजांसोबत कधीही भेट झालेली नाही तसा ऐतिहासिक पुरावा नाही। हे प्रकरण ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयाने रामदासांची आणि शिवाजी महाराजांची भेट झालेली नाही असा कुठेही चुकीचा इतिहास शिकवू नये लिहू नये किंवा सांगू नये असा न्यायालयाने निर्णय दिला। आणि जर कुणी असा खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला किंवा पुस्तकात लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर न्यायालयाचा अवमान प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल होईल असा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। म्हणजे उच्च न्यायालय जर हे सांगत असताना राज्याचं घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल असताना राज्यपाल असा खोटा इतिहास कसं काय सांगू शकतात। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे अस्मिता आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असताना छत्रपती शिवाजी महाराज नुसते या महाराष्ट्राचे देशाचेच नाही तर शिवाजी महाराज हे जगभर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास पोहोचलेला आहे। परंतु माननीय राज्यपालांनी जी काळी टोपी घातलेली आहे ती एका संघीय विचाराची आहे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व मान्य नाही म्हणून सदाशिव पेठेमध्ये दीड दमडीचे पुस्तक लिहिले जातात आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराज जर कर्तृत्व नसतील तर त्यांना गुरु रामदास होते आणि म्हणूनच ते महान झाले हा खोटा आणि विकृत इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला। आणि आमच्या इतिहासाचं भांडवल करून ह्यांनी आजपर्यंत रोजी रोटी कमवली। अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जेवढा भयानक आहे तेवढाच माननीय सर्वोच्च उच्च न्यायालयाचा सुद्धा आहे। म्हणून माननीय भगतसिंग कोश्यारी हे आरएसएसचे एजंट आहेत त्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे उच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केलेला आहे त्याच ताकदीनं शिवाजी महाराजांचा सुद्धा केलेला आहे। म्हणून माननीय भगतसिंग कोश्यारींवर तात्काळ राष्ट्रपुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान झाला म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या वतीनं महाविकास आघाडीकडे विनंती करतो। म्हणजे जर न्यायालयाचा अवमान छत्रपतींचा अवमान एक घटनात्मक व्यक्ती करत असेल तर सरकारने अशा व्यक्तीवर तात्काळ मुसके आवळले पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे जे हे रामदासांच्या बैठकाच्या निमित्ताने घराघरापर्यंत शिवाजी महाराज आणि रामदास एकत्र चित्र असलेले फोटो ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे ते अगोदर घराच्या बाहेर फेकले पाहिजेत। आणि खोटे आंदोलन करण्यापेक्षा राज्यपालांचा निषेध करत असताना रामदासांचं जे चरित्र खोटं सांगितलं जातं शिवाजी महाराज जे गुरु म्हणून जे लादतात आणि घराघरापर्यंत पोहोचलेले आहे ते चित्र सुद्धा ह्या महाविकास आघाडी असेल किंवा कुठल्याही व्यक्तीनं घरात लावलं नाही पाहिजे तो त्यांचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला नाही पाहिजे। कारण जोपर्यंत घरातून रामदास फेकणार नाही तोपर्यंत डोक्यातला जाणार नाही। त्यांचं कार्य जे काय असेल ते अबाधित असेल पण गुरु म्हणून जे खोटा इतिहास सांगितलं जातं हे घराघरातलं अतिशय देव्हारापर्यंत पोहोचलेलं मूळ हे उपटून टाकलं पाहिजे। कारण आमच्या छत्रपतींचा राज्याभिषेकाचा फोटो सुद्धा यांना मान्य नसतो इतके घाणेरडे विचार यांनी त्या रामदासी बैठकाच्या निमित्ताने घराघरापर्यंत पोहोचले। आणि तेच बदनामीकारक साहित्य त्या भगतसिंग कोश्यारीच्या खोपडीपर्यंत पोहोचलेलं आहे। खबरदार भगतसिंग कोश्यारी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागा आणि असलं खोटा इतिहास वाचायचं बंद करा। आणि तुम्हाला जर शिवचरित्र त्या समजून घ्यायचं असेल तर तुम्ही 12 आमदारांचा काय निकाल लावायचा तो लावा परंतु 12 वेगळ्या खऱ्या आणि चांगला इतिहास मांडणाऱ्या शिवचरित्रकाराचं किंवा इतिहास संशोधकांचं चांगले
शिवाजी महाराजांच्या जीवनावरची 12 पुस्तकं वाचा, त्याच्यातून तुम्हाला खरा इतिहास समजेल। आमच्या इतिहासाचं भांडवल करून मुद्दा प्रॉब्लेम इथं झालेला, इतिहास घडवला मावळ्यांनी, स्वतःचं रक्त सांडलं परंतु इतिहास लिहिला नाही, लिहिला म्हणून आधी कावळ्यांनी, म्हणून तो खोटा चुकीचा। आणि आमच्या भोजनांच्या इतिहास अज्ञानाचं भांडवल करून तुम्ही चुकीचा इतिहास मांडला, खबरदार, आता ते आम्ही खपून घेणार नाही। गुरु म्हणून जर पुरावाच नसेल तर का पाठ्यपुस्तकात सुद्धा शिकवला जातो, वेगवेगळ्या पुस्तकातून दाखवला जातो? राज्य सरकारने या सगळ्यावर बंदी घातली पाहिजे। राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे आंदोलन करतात ना आज राज्यपालांच्या विरोधात, पाठ्यपुस्तकातून सुद्धा रामदास हटवला गेला पाहिजे। आणि जे जे शिवाजी महाराज आणि रामदासांचं एकत्र चित्र त्या ठिकाणी लावतात ना, तिथून सुद्धा हटवला गेला पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। भगतसिंग कोश्यारींची टोपी खालचा मेंदू जरी आरएसएसचा असला तरी विकृत इतिहास जर आमच्या समोर परत मांडत असाल तर हे सडके विकृत मेंदू आता या शिवप्रेमींना ठेचल्याशिवाय आम्हाला शांत बसता येणार नाही। हा वैचारिक वाद जरी असला तरी वैचारिक लढा आम्हाला जर द्यायचा असेल, आम्हाला हे असला खोटा इतिहास संपवल्याशिवाय शांत बसता येणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती ही आमची अस्मिता आहे, आमच्या अस्मितेचा अवमान जर कुणी करत असेल तर खबरदार, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी महाविकास आघाडीने जर तात्काळ भगतसिंग कोश्यारींवर गुन्हा दाखल केला नाही तर ह्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात येतं। भगतसिंग कोश्यारी साहेब मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा हातभार आहे, गुरु आहे, कारण जिजाऊंनीच सगळं संपूर्ण शिक्षण बाळकडून स्वराज्याचं जिजाऊंनी दिलं। स्वराज्य संकल्पक शिवाजी महाराज लढवय्ये होते, त्यांचं रक्त शिवाजी महाराजांच्या अंगात आहे। ज्यांचा कर्तृत्वाचा इतिहास आहे त्यांना गुरु म्हणून खोटे माणसं तुम्ही हे करता। जगद्गुरु तुकाराम महाराज सांगता, शिव तुझे नाव ठेवले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर संपूर्ण 18 बगड जाते आणि 12 बलुतेदारांना आदर्श समान आहे, रयतेचे राजा आहेत, कुळवाडी भूषण आहेत, बहुजन प्रतिपालक आहेत, अशा शिवाजी महाराजांना संकुचित करता। माननीय राज्यपाल महोदय तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तात्काळ विधान मागे घ्या, अन्यथा माननीय राष्ट्रपती असतील, माननीय पंतप्रधान असतील यांच्याकडे आम्ही लेखी मागणी करू, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करावी आणि त्यांना दुसऱ्या राज्याची काय संघाची त्या ठिकाणी तिरडे उचलायच्या ते उचलाव्यात। महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारींनी जर नाही माफी मागितली तर संभाजी ब्रिगेड फिरू देणार नाही। राय किल्ल्यांवर जाता, खोटं शिवप्रेम दाखवता, तुमच्याच नेत्याने छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आले आणि अवमान करता, लाज वाटली पाहिजे, लक्षात ठेवा। गाठ शिवप्रेमींशी आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी कधीही सहन करणार नाही। आमच्या संतापाचा जाणीवपूर्वक तुम्ही दोन समाजामध्ये तिढे निर्माण करण्याचा प्रयत्न करता, शिवप्रेमींच्या खोट्या रामदासाच्या उदत्तीकरणामुळे आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, भावना दुखावलेल्या आहेत, शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ही प्रत्येक शिवप्रेमींची मनातली जर ज्यावेळेस ही वादळापूर्वीची शांतता वेळीच लक्षात घ्यावी आणि कोश्यारींनी माफी तर मागावी पण खोटा इतिहास या महाराष्ट्रात जो शिकवला जातो, सीबीएसई अभ्यासक्रमात जो शिकवला जातो, त्यावर तात्काळ महाविकास आघाडी सरकारने बंदी घालावी, हीच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी मागणी आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। मी संतोष शिंदे, प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र।